नमस्कार नमस्कार माझं नाव सर्वेश विश्वास मी आज कुलकर्णी मॅडमची मुलाखत घेत आहे. तुमचे पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव सौविनय रामचंद्र कुलकर्णी. तुम्ही शिक्षण क्षेत्रात किती वर्षापासून कार्यरत आहात? मी या शिक्षण क्षेत्रामध्ये 33 वर्षापासून कार्यरत आहे. मॅडम तुमचे शिक्षण किती झाले आहे? माझे शिक्षण MA MBED आहे. तुम्ही कोणत्या शाळेत शिकवण्यास सुरुवात केली? खूप छान प्रश्न विचारलास. मी खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये शिकायला सुरुवात केली. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाची ब्रँच आहे ती आहे बीडला. तर त्यामध्ये सावरकर हे विद्यालय आहे. 1989 पासून स्वातंत्र्यवीर सावरकर या शाळेपासून मी अध्यापनाचं काम करत आहे. मॅडम तुम्ही कोणत्या विषय शिकवतात व कोणत्या वर्गांना शिकवतात? मी 9वी 10वी 8वी ते 9वी या विभागात काम करते. 10वीचे जास्त वर्ग आहेत आणि माझा विषय आहे इतिहास भूगोल. या इतिहास भूगोल विषयाचे मी अध्यापन करते. काळानुसार शिक्षणात बरेच बदल झाले, त्याबद्दल काय सांगता? अतिशय छान प्रश्न विचारलायस. आताच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये बदल तर खूप झालेले ते अक्षय शिक्षण, पण आताच्या या 2 वर्षामध्ये कोरोना या महामारीमुळे आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा हे तुम्हाला जास्त कळलेलं आहे. शिक्षण चालू आहे, आपलं शाळा बंद होत्या पण शिक्षण चालू आहे. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आपण नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या शिक्षणासाठी आपल्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. कुठलेही तंत्रज्ञान हे त्याचे फायदे आणि तोटे असतात. त्या तंत्रज्ञानाचा आपल्याला माहिती जास्त मिळण्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे. आणि या बदलत्या शिक्षणामध्ये आपण आपल्याला जीवनोपयोगी शिक्षण घेतलं पाहिजे. पूर्वीचे लोक कसे घेत होते? सुताराचं काम करणारे, त्याच्या व्यवहाराचं काम करणारे, म्हणजे शिक्षण घ्यायचं, पण ते शिक्षण सुद्धा आपल्याला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी उपयुक्त असलं पाहिजे. त्यामुळे आता शिक्षण घ्यायचं पण पारंपरिक शिक्षणाचा उपयोग करून अद्ययावत शिक्षण अद्ययावत त्याला ज्ञान प्राप्त करून आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि आपल्याला उत्तम मार्ग मिळण्यासाठी आपण शिक्षण घ्यायचं आहे. काळानुसार शिक्षणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व काय सांगू शिक्षणामुळे सर्व जग